नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, ग्राउंड झिरोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या विषयांच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत ग्राउंड झिरोमध्ये. राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबता थांबत नसल्याचं दिसतंय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना आता समोर आली. आगीच्या या घटनेमध्ये आता 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही रुग्णांना सध्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आगीनं 11 जणांचा बळी घेतलाय. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. ही आग लागली या आगीच्या धुरामुळे गुदमरून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग लागल्यामुळे अतिदक्षता विभाग भस्मसात झाला आणि पुन्हा एकदा रुग्णालयांना लागणाऱ्या आगींचा प्रश्न ऐरणीवर आला. अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागाला या लागलेल्या आगीनं मोठं नुकसान झालं. रुग्णांचा नाहक बळी गेला. गुदमरून 11 जणांचा या सगळ्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे कोविडचं आय सी यू सेंटर होतं त्या आय सी यू सेंटरमध्ये 17 पेशंट ॲडमिट होते. सकाळी साधारणतः 10:30 दरम्यान त्या ठिकाणी धूर येऊ लागला आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटनं आग लागलेली होती. 17 पेशंट्स हलवण्याचं त्या ठिकाणी कामकाज केलं, मात्र दुर्दैवानं त्या ठिकाणी 10 जणांचा मृत्यू पडलेले आहेत आणि एक जण सिरियस आहे. प्रथमदर्शनी लोकांनी सांगितलं की आमच्याकडे इथं कुठेही काहीच यंत्रणा, म्हणजे आग जर लागली तर दुसऱ्याकरता कुठल्याही प्रकारची यंत्रणा आमच्याकडे उपलब्ध नव्हती. आणि मग अग्निशमन विभागाचे कर्मचारी आल्यानंतर आग विझवण्याकरता जो काही प्रयत्न झाला, जर त्या सगळ्या सुविधा असत्या आग विझवण्याकरता, फायर एक्स्टिंग्विशर ज्याला आपण म्हणतो की आग विझवण्याकरता जे काही प्रतिबंध करण्याकरता जी काही यंत्रणा असतील, तर ती नसल्यामुळं आज आपल्याला कुठेतरी ही आग मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि असंही अजून काही कळलं नाही, पण बऱ्याच लोकांचं आम्ही देखील पाहिलं की मृत्यू ती आग लागल्यामुळं झालं आम्ही पाहिलेला आहे. नव्याने हे आय सी यू युनिट सुरू करण्यात आली होती, याचं फायर ऑडिट झालं होतं की नाही? फायर ऑडिट झालं असेल तर का ही घटना झाली? निश्चित रूपाने याची कुठेतरी चौकशी होईल. याच्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची जी काही घोषणा असतील ते मुख्यमंत्री महोदय करतील. आणि मला वाटते बहुतेक ते शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रिक एअर कंडिशनलाच आग लागत असते. अशा घटना अनेक वेळा घडलेल्या होत्या आणि त्याचं आम्ही ऑडिटही करून घेतलेलं होतं. परंतु अशी काहीतरी आग लागलेली आहे आणि जीवितहानीचा अजून काही आकडा कळलेला नाही. परंतु आता मी दुपारीचा पुण्याला जाणार होता तर मला मी नगरला जाईन आणि तिथं काय जी घटना घडली असेल त्याची पाहणी करेल. हे 6 लोक अगोदर वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मग याच्या पूर्ण प्रक्रियेच्या खोलात जाऊन जे जे दोषी असतील, ज्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला असेल, जे जे इन्चार्ज असतील, या सगळ्यांवर 100% आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत. मोबदला जो काही माननीय कलेक्टर साहेबांनी घोषित केलेला आहे 5 लाख रुपये, तो अत्यंत कमी आहे. तेवढ्यामध्ये उदरनिर्वाह होऊ शकत नाही, तर वाढीव मोबदल्याची मागणी आम्ही पालकमंत्री आल्यावर करणार आहोत. इन्क्वायरी एक ऑफिसर हमने अपॉइंट किया है, तो इस जो हादसे के रूट कॉज तक हम जाएंगे. अभी ये मोमेंट पे कहना उचित नहीं होगा कि किस वजह से आग लगी है, क्या हुए, लेकिन बड़ी काफ़ी ये जो दुर्घटना हुई है इसके हम एंड तक, इसके रूट कॉज तक हम जाएंगे और कोई अगर दोषी रहेगा तो उस पर योग्य हम कार्रवाई करेंगे. अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं, तो आढावा आपण आता पाहूया.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड जे आयसीयू सेंटर होतं त्याला आज सकाळी 11:00 सुमारास आग लागली होती. या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथे हे कोविड सेंटर होतं. या कोविड सेंटरमध्ये जवळजवळ 17 पेशंट उपचार घेत होते. त्यांचे वय वर्ष जवळजवळ 40 ते 60 ते 70 वर्षापर्यंत या पेशंटचे वय होतं. आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि या आगीमध्ये जवळजवळ 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिलेली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे नातेवाईकांनी गर्दी केलेली आहे, पोलिसही मोठ्या प्रमाणावर इथं पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हेही येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आरोप केला होता की या ठिकाणी फायर ऑडिट झालं नाही आणि हे फायर ऑडिट झाली नसल्यामुळे ही सर्व परिस्थिती उद्भवलेली आहे. महानगरपालिकेचे जे फायर ब्रिगेड होते त्यांनी या ठिकाणी धाव घेऊन ही आग विझवली होती. मात्र आता जवळजवळ 11 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, 6 जणांवर उपचार चालू आहे, यामधील एक जण गंभीर जखमी असल्याचं प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे. जय महाराष्ट्र न्यूज साठी सुशील थोरात, अहमदनगर. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळे सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यामध्ये रुग्णालयात आग आणि ऑक्सिजन गळतीमध्ये मोठ्या दुर्घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. याबद्दलचा अधिक तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. September 28, 2020 रोजी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील आगीत 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात ट्रामा केअरमधील एक तर अन्य कक्षातील दोघांचा समावेश होता. 9 जानेवारी 2021 भंडारा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला मध्यरात्री लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. 26 मार्च 2021 भांडूपमधील ड्रीम मॉलमधील कोविड रुग्णालयाला भीषण आग लागली. यामध्ये 11 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. 9 एप्रिल 2021 लागलेल्या आगीमध्ये नागपुरातल्या कोविड केअर हॉस्पिटललाही आग लागली. यामध्ये 4 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये 3 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश होता. 21 एप्रिल 2021 नाशिकमध्ये डॉक्टर झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमध्ये गळती होऊन रुग्णालयातील 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 23 एप्रिलला विरारमधल्या कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये भीषण आग लागली. यामध्ये 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अहमदनगरच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत कठोर कारवाईचे निर्देश दिलेत. काय म्हटलंय त्यांनी ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेच्या संदर्भानं शोक व्यक्त करतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. या प्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणा ज्यांनी केला असेल, ज्यासाठी जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. अहमदनगर आग दुर्घटना प्रकरणाच्या संदर्भानं या संपूर्ण आग प्रकरणाची चौकशी व्हावी असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. पाहूया. परमेश्वर करो आणि सगळ्यांना ताकद मिळून हे सगळं शिफ्टिंग होऊ देत, कमी प्राणहानी होऊ देत, याची फायनली चौकशी करायला लागेल की काय नेमकं झालं. त्या जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही आहेत. जे पालकमंत्री होते त्यांनी राजीनामा दिला. नवीन पालकमंत्री अजून उद्धवजींनी अपॉइंट केले नाही आहेत आणि त्यामुळे प्रशासनावर कोणी पकड निर्माण करायची हा मोठा मुद्दा आहे. पण उद्धवजी त्याचा विचार करतील. जे मृत झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांनाही मदत मिळाली पाहिजे. जे जखमी झाले आहेत त्यांच्या औषधोपचाराची काळजी सरकारने केली पाहिजे. अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणाच्या संदर्भानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय. नगर इथं जिल्हा रुग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केलेली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत शोकसंवेदना त्यांनी व्यक्त केल्यात. त्यांच्या दुःखात देवेंद्र फडणवीस सहभागी असल्याचं त्यांच्या ट्विटमध्ये लिहित आहेत.
या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ते करणार असल्याचं सांगतात. या बातमीसोबतच ग्राउंड झिरो मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेकनंतर ग्राउंड झिरोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. समीर वानखेडे यांच्याकडे असलेलं आर्यन खान प्रकरण आता NCBच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आहे. या नव्या टीमचं नेतृत्व NCB अधिकारी संजय सिंह हे करणार आहेत. संजय सिंह हे NCB दिल्लीतले वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हा आता तपास सुरू करण्यात आलेला आहे. NCBचं पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. आर्यन खान प्रकरणातली पुढची चौकशी, पुढचा तपास NCBचे दिल्लीचं पथक मुंबईत दाखल झालं आहे आणि हे पथक आता पुढची चौकशी करणार आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील हेच आर्यन खान प्रकरणाचे मास्टर माइंड असल्याचा आरोप भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध असल्याचा दावा भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केला. सुनील पाटील हा NCBचा कार्यकर्ता असल्याचं कंबोज म्हणत आहेत. मूळच्या धुळ्याच्या असल्या सुनील पाटील यांचे 20 वर्षांपासून राष्ट्रवादीशी संबंध आहेत. केवळ संबंध नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे ते जिगरी दोस्त आहेत. आर पाटील यांचेही ते निकटवर्ती होते असा दावा मोहित कंबोज यांनी केलेला आहे. आर्यन खान प्रकरणाच्या संदर्भानं वेगवेगळ्या घडामोडी पुढे येत असताना भाजपचे नेते कंबोज यांनी सुनील पाटील हे आर्यन प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. बीस साल से इनके राष्ट्रवादी पार्टी से संबंध रहे हैं और सिर्फ संबंध नहीं रहे हैं, सिर्फ संबंध नहीं रहे हैं, हाल ही में महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री जो अरेस्ट हुए अनिल देशमुख जी, उनके बेटे ऋषिकेश देशमुख के ये जिगरी दोस्त हैं. पूर्व गृह मंत्री आर पाटिल जी के साथ इनके काफी करीब के संबंध रहे हैं. किरीट सोमय्या लवकरच 3 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असल्याचं सांगतायत. महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या आता 3 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार आहेत. तसं ट्विट करून त्यांनी हे सांगितलंय. 10 नोव्हेंबरला एका मंत्र्यांच्या विरोधात ते तक्रार दाखल करणार असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ट्विट करून दिलेली आहे. ट्विटची ही मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच मालिकेत आता ही नवी बातमी 3 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्विट केलेलं आहे. तर दुसरीकडे समीर वानखेडेंची SIT चौकशी केली जावी असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. नवाब मलिक यांनी देखील ट्विट करून ही मागणी केलेली आहे. खंडणी अपहरणाप्रकरणी SIT चौकशी करा असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. खंडणी अपहरणाप्रकरणी समीर वानखेडे यांची SIT चौकशी व्हावी असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. समीर वानखेडे यांच्याकडचा तपास काढून घेण्यात आल्याच्या नंतर नवाब मलिक यांनी हे ट्विट केलेलं आहे. या ट्विटमध्ये आता खंडणी आणि अपहरणाप्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी व्हावी असं मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केलं. समीर वानखेडेंच्या बदलीचा हा निर्णय ही NCBची अंतर्गत बाब आहे. त्यांच्याकडून एखाद्या प्रकरणाचा तपास काढून घ्यायचा किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकारही NCBचा असल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलंय.
केवळ नवाब मलिक यांनी आरोप केले म्हणून समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतला असं मानायचं काहीच कारण नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्याच्या नंतर चर्चेला उधाण आलं होतं आणि याच सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. वानखेडेंची बदली हा NCBचा अंतर्गत विषय आहे किंवा वानखेडेंच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतला गेला हा NCBचा अंतर्गत विषय आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. पिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी सातत्यानं होत असताना मग एवढ्या मोठ्या NCB सारख्या एजन्सीच्या विषयी लोकांच्या मनात साशंकता नसावी म्हणून मला वाटतं अशा प्रकारचा निष्पक्षपातीपणे तपास व्हावा या भावनेतनंच या ठिकाणी झाला असेल आणि याची तपशीलवार माहिती टप्प्याटप्प्याने या ठिकाणी होणाऱ्या घडामोडीवरून समजून येईल. तर दुसरीकडे समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ नातेवाईक एकवटल्याचं पाहायला मिळतंय. मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये घोषणा देत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. वाशिमचे असलेले समीर वानखेडे यांचे सगळे नातलग हे वाशिममध्ये मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी वाशिममध्ये एकवटले आणि त्यांनी समीर वानखेडे यांच्या पाठिंब्यासाठी निदर्शनं केली, एकत्र येत पोस्टरबाजी केली, रॅली काढली आणि घोषणाबाजी केली. समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ जमलेले हे सगळे नातेवाईक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करणार असं सांगत होते. समीर वानखेडे यांना सातत्यानं मंत्री नवाब मलिक हे टार्गेट करतायत असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे आणि म्हणून अशा एका अधिकाऱ्याला जर त्रास दिला जात असेल तर आम्ही एकत्र येऊन आवाज उठवणार असं वाशिम इथं जमलेल्या समीर वानखेडेंच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे. मी रोहित वानखेडे, समीर वानखेडे यांचा पुतण्या. आज आम्ही इथं सगळेजण पोलीस वाशिम जिल्हा पोलीस स्टेशनला इथं सगळेजण जमलेलो आहे. याचं कारण म्हणजे एकच फक्त की नवाब मलिक. नवाब मलिक गेल्या एका महिन्यापासून आमच्या फॅमिलीवर भरपूर आरोप करतोय की तो त्यांनी डायरेक्ट असं म्हटलेलं की बाबा ही खोटी जात प्रमाणपत्र काढून ऑफिसर झालेले आहेत, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. आमच्या वंशावळपासून सगळ्या गोष्टी आमच्याकडे प्रूफ आहेत आणि त्याच संदर्भात आज आम्ही इथे नवाब मलिक यांच्यावर एक तक्रार करण्यासाठी अट्रॅसिटी ॲक्ट करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. समीर वानखेडे यांचा चुलत भाऊ आणि आम्ही आज समीर वानखेडेवर जे अन्याय होता एक महिन्यापासून चालू आहे. आम्ही शांत बसलो होतो कारण की आम्ही भारतीय राज्यघटनेला मानणारे लोक आहोत आणि आम्ही समीर वानखेडे हा शासनाच्या नियमाप्रमाणे आणि शासकीय अधिकारी असल्यामुळे तो त्याच्या नियमाप्रमाणे काम करत आहे. परंतु हा नवाब मलिक जो काही त्याच्यावर आज सुटबुद्धीने त्याच्या जवायाला अटक केलं त्याच्यामुळं त्याचा जवाई आज 8 महिने जे तुरुंगात होता आणि त्याच्यानंतर सुटल्याच्या नंतरच नवाब मलिकने समीर वानखेडेवर एक कौटुंबिक अत्याचार करून म्हणजे कौटुंबिक वार केले. सदरची घटना ही वरिष्ठ लेवलची आहे आणि सर्व प्रकार मुंबईला घडलेला आहे. फिर्यादी ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला समीर वानखेडे हे स्वतः एक राजपत्रित अधिकारी आहेत. त्यांच्यावर काही अन्याय अत्याचार झालं त्यांनी स्वतः तिथं त्यांच्या त्याबाबत तक्रार दाखल करायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी दाखल करायला पाहिजे. ते स्वतः सक्षम आहेत, ते काही नाबालिग नाहीत आणि आम्हाला जी दिलेली तक्रार आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे आणि ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवतात, वरिष्ठ कार्यालयातून वरच्या लेवलला पाठविण्यात येईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. ड्रग तस्कर चिंकू पठाणच्या सोबत देशमुखांचा फोटो व्हायरल होतोय. सह्याद्री सरकारी अतिथीगृहावर चिंकू पठाणचा वावर कसा असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय. भाजपनं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळतंय. ड्रग तस्कर चिंकू पठाणच्या सोबत अनिल देशमुख यांचा फोटो व्हायरल होतोय. सह्याद्री सरकारी अतिथीगृहावर चिंकू पठाणचा वावर कसा असा प्रश्न भाजपानं उपस्थित केला. आता महाराष्ट्राचं सह्याद्री अतिथीगृह ज्या ठिकाणी बडे बडे VIP आल्याच्या नंतरच रेड
कार्पेट त्यांचं स्वागत होतं. चिंकू पठाणचं त्या ठिकाणी रेड कार्पेट स्वागत कोणी केलं, का केलं, कशासाठी केलं, का चिंकू पठाण महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यासाठी मंत्र्यासाठी कुणासाठी वसुली करतोय का, हा देखील या सरकारचा वाजा आहे का? ज्या गृहमंत्र्यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवायचा त्या पूर्व गृहमंत्र्यांबरोबर या चिंकू पठाणचे फोटो कसे? दुसऱ्यांना बदनाम करण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं आणि त्यांच्या मंत्र्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं की आपण काय करतो आहोत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडीमध्ये राहावं लागेल. लॉ के अंदर प्रोविजन है, कॉन्स्टिट्यूशन और लॉ प्रोवाइड करता है कि कोई भी जो तफ्तीश है, इन्वेस्टिगेशन है, नॉर्मली 24 घंटे के भीतर खत्म होनी चाहिए. ये जो एक्स्ट्रा दिन है ये एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टांसिस के लिए हैं, मगर इनको कैजुअली यूज़ किया जा रहा है. तो कोर्ट ने सुनवाई के बाद आज उनकी ईडी रिमांड की जो प्रेयर थी वो रिजेक्ट कर दी है और उनको जुडिशियल कस्टडी में भेज दिया गया. अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यानं सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ईडी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही ऋषिकेश देशमुख यानं याचिका दाखल केली. ऋषिकेश देशमुख यानं सत्र न्यायालयामध्ये धाव घेतल्याचं आपण पाहतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये देशमुख परिवाराच्या अडचणी वाढत असताना अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आणि आता ऋषिकेश देशमुख यालाही समन्स बजावण्यात आल्यानंतर ही ताजी बातमी. ऋषिकेश देशमुख यानं सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. या सगळ्या प्रकरणात आता पुढे काय होत आहे हेही पाहणं महत्त्वाचं असेल. बारे में भी उन्होंने कभी नहीं बोला था कि ये किसी तरह से भी संलिप्त हैं या इन्वॉल्व हैं इसमें. आज तक यही बोला गया था कि वो भी एक अभी उनको सस्पेक्ट हैं और उनको आना चाहिए, एक्सप्लेन करना चाहिए. तो हम ये बोल रहे हैं कि जिस तरह का व्यवहार या हुआ है मिस्टर अनिल देशमुख के साथ, जो एक बोनाफाइडी तरीके से गए और उनको अरेस्ट कर लिया गया, तो ऋषिकेश देशमुख को भी अप्रीहेंशन है. उनको एक सम्मन भेजा गया, अभी लास्ट सम्मन उनको 16 अगस्त के लिए आया था. आज 2.5-3 महीने बाद एकदम से फिर से सम्मन आ गया. तो वो इसमें ये अपनी अप्रिहेंशन ऑफ अरेस्ट को दिखाते हुए उन्होंने एक एंटीसिपेटरी बेल की अर्जी दाखिल की है. आणि या बातमीसोबतच ग्राउंड झिरो मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.